देशाचे नेते पद्मविभूषण आदरणीय पवार साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय व्यासपीठ, वेळ खूप झाला आहे त्यामुळे मी सगळ्यांची काही नावं घेत नाही, पण ही सभा घेत असताना आवार साहेब आम्हाला काही लोकांनी विचारलं की संदीप भैया आणि तुम्ही कसे लोक जमा करणार आहेत, लोक कसे येणार आहेत। मी त्यांना एवढंच सांगितलं की ऐलाने जंग में किसी को बुलाया नहीं जाता, ऐलाने जंग में किसी को बुलाया नहीं जाता, जिसका खून खोलता है वो खुद ब खुद चला आता है। आणि आदरणीय साहेब, हा बीड जिल्हा आपल्या विचाराचा जिल्हा आहे। ज्या ज्यावेळी आपण अडचणीत येता, संकटात येता, त्या त्यावेळी हा जिल्हा आपल्या पाठीशी उभा राहतो। याच्या अगोदर या जिल्ह्याने आपल्या विचाराचे 6 आमदार दिले, अगदी कालच्या 2019 देखील आपल्या विचाराचे 4 आमदार हे या बीड जिल्ह्याने निवडून दिले, पण या 4 आमदारापैकी 3 आमदारांनी आपल्या विचाराशी बेईमानी केली। पण मला अभिमान आहे की एक आमदार आपल्या विचाराशी प्रामाणिक राहिला, त्या आमदाराचं नाव संदीप भैया क्षीरसागर आहे। आणि संदीप भैया, राजकारणाचा बीड जिल्ह्याचा इतिहास ज्या ज्यावेळी लिहिला जाईल, त्या त्यावेळीला तुमचं नाव हे आदराने घेतला जाईल की ज्या वेळेला आदरणीय पवार साहेबांसोबत सगळे गद्दारी करत होते त्यावेळेला संदीप भैया क्षीरसागरांसारखा एक तरुण आमदार आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी उभा होता। साहेब, ज्या वेळेला तुम्ही अडचणीत येता, मला आवर्जून सांगायचं, राधाकृष्ण होके पाटील साहेब असतील, त्यांनी पहिल्या दिवशी फोन केला आणि सांगितलं की मी शरद पवार साहेबांच्या सोबत आम्ही असणार आहेत। दरेकर नाना असतील, पृथ्वीराज साठे साहेब असतील, भाई गंगाभीषण थावरे असतील, नारायणरावजी डग साहेब असतील, आणि अगदी आज ज्यांनी प्रवेश केला ते बबन भाऊ गीते असतील, यांनी देखील सांगितलं की माझी देखील इच्छा आहे की मला शरद पवार साहेबांसोबत काम करायचंय। मागच्या 23 वर्ष आमच्या कुटुंबाने पवार साहेबांसोबत काम केलंय, पण आता काही अडचणी होत्या, सुधामतीताई असतील, समतभाई असतील, लुगडे महाराज असतील, हे अनेक लोक, डॉक्टर नरेंद्र काळे असतील, असे अनेक लोक साहेब आपल्या विचारावर काम करायला त्या ठिकाणी पुढे येत आहेत। त्यामुळं या बीड जिल्ह्यात दोन विचाराला मानणारा मतदार आहे, एक शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराला मानणार आहे आणि दुसरा म्हणजे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचाराला मानणारा मतदार या जिल्ह्यात आहे, तिसरा मतदार या जिल्ह्यात नाही। म्हणून उद्याच्या निवडणुकीत मी जास्तीचं बोलणार नाही, पण आज जी तरुणाई उसळली, ही तरुणाई काय कुणी भाड्याने आणली नाही, तर ही पवार साहेबांवर प्रेम व्यक्त करायला त्या ठिकाणी ही सगळी तरुणाई आली। मी जास्तीचं बोलणार नाही, फक्त साहेबांच्या बाबतीत एवढंच सांगतो, दायरे में सिमट के आया है, हर रियासत से हटके आया है, आंधियों को जरा खबर कर दो, शेर वापस पलट के आया है। अरे आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळे पवार साहेबांच्या सोबत आहेत का? हात वर करून मी घोषणा देतो आणि आवाज एवढा जोरात आला पाहिजे की गद्दाराच्या कांठाव्या बसल्या पाहिजेत, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा, पवार साहब तुम आगे पड़ो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।